विद्यार्थी मित्रांनो बी एस सी अॅग्रिकल्चरच्या अभ्यासक्रमा अंतर्गत आपण प्रिन्सिपल्स ऑफ ऑर्कॅड्स इस्टॅब्लिशमेंट या पॉईंटपर्यंत ते येऊन पोचलेलो आहे आणि आता हे ऑर्कॅड्स म्हणजे काय तर याला फलोद्यान म्हणतो आपण आता एक्झॅक्टली याच्याबद्दलची सर्व डिटेल माहिती आपल्याला लक्षात घ्यायची आहे हे प्रिन्सिपल्स कुठले कुठले आहेत ते लक्षात घ्यायचे आहेत तर यामध्ये तीन पॉईंट आहेत एक आहे लोकेशन अँड साईट सिलेक्शन फॉर ऑर्कॅड्स दुसरं आहे प्लॅनिंग ऑफ ऑर्कॅड्स आणि तिसरं आहे लेईंग आउट ऑफ ऑर्कॅड्स तर यातले हा एक पॉईंट मी आता आज घेणार आहे नंतरच्या नेक्स्ट पिरियडला हे राहिलेले दोन पॉईंट आपण लक्षात घेऊया तर सुरुवातीला लक्षात घ्या की ऑर्कॅड्स म्हणजे काय तर ऑर्कॅड्स इज अ प्लेस वे आर लार्ज स्केल इंटेन्शनल कल्टिवेशन ऑफ फ्रूट म्हणजे मोठ्या प्रमाणात आपण जिथं काही फलोद्यान निर्मिती करत असतो किंवा फळाच्या निर्मितीसाठी झाडांना लागवड करत असतो त्यांची आणि अशी झाडं की ज्यांच्यापासून आपल्याला फळं मिळतात किंवा नट्स मिळतात तर अशा पद्धतीचं जे इंटेन्शनल कल्टिव्हेशन आपण करत असतो ऑर्कॅड्सचं तर याला आपण ऑर्कॅड्स असं म्हणत असतो तर इस्टॅब्लिशमेंट ऑफ ऑर्कॅड इज अ लाँग टर्म इन्व्हेस्टमेंट ऍक्च्युली हे एक दीर्घकालीन गुंतवणूक शेतकऱ्याला करावं लागत असते याच्यामध्ये कारण सुरुवातीला खूप सारा खर्च त्याच्यावरती करावा लागतो आणि त्यानंतर मग त्याचं आउटपुट आपल्याला मिळणं सुरू होतं अँड रिक्वायर व्हेरी क्रिटिकल प्लॅनिंग आणि म्हणून याच्यासाठी अगोदर आपल्याला खूप सारं नियोजन वगैरे करावं लागत असतं द सिलेक्शन ऑफ प्रॉपर लोकेशन आता याच्यामध्ये आपल्याला प्रॉपर लोकेशन निवडणं प्लांटिंग सिस्टीम त्यानंतर याच्यामध्ये आपल्याला प्लांटिंग डिस्टन्स आहे व्हेरायट्या कुठल्या निवडायच्या तर हे सगळं आपल्याला आणि मॅक्झिमम प्रोडक्शन कशापासून मिळालं होईल अशा पद्धतीच्या प्रजाती आपल्याला त्यासाठी निवडाव्या लागत असतात

तर त्यातली आता आपण एक गोष्ट लक्षात घेणार आहोत लोकेशन ऑफ द ऑर्किड्स स्पेसिफिक आणि स्पेसिज स्पेसिफिक म्हणू आपण त्याला म्हणजे कुठल्या प्रकारची प्रजात आपल्याला ती uh, गरजेची आहे रिक्वायरमेंट काय आपली स्पेसिज स्पेसिफिक रिक्वायरमेंट त्यानंतर ते क्लायमेट आहे त्या त्यासाठी कुठल्या प्रकारचं क्लायमेट त्या विशिष्ट प्रजातीसाठी लागतं टेम्परेचर प्रेसिपिटेशन फोटो पिरियड विंड एक्सपोजर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला पहिले विचारात घ्यावं लागतील त्यानंतर सॉईलबद्दल आपल्याला टेक्स्चर आहे न्यूट्रियंट्स आहे पी एच आहे ड्रेनेज आहे ह्या सगळ्या गोष्टी विचारात घ्याव्या लागतील आणि टोपोग्राफी मग फ्लॅट आहे का हिली आहे का माउंटन आहे का आणि एक्सपोजर कशा प्रकारचं आहे आणि अल्टिट्यूडमध्ये आपल्याला मीटर अबोव सी लेव्हल तर समुद्र सपाटीपासून किती उंचीवरती आपलं ते लँड आहे तर हे लोकेशन वगैरे हो आपल्याला निवडावं लागेल आता याच्यामध्ये आपल्याला पुन्हा एकदा सगळे मुद्दे व्यवस्थितरित्या लक्षात घ्यायचे कि लोकेशन अँड साईट सिलेक्शन फॉर द ऑरगॅड्स प्रॉपर सिलेक्शन ऑफ साइट इज ऑन इज द बेसिक नीड फॉर ग्रोइंग क्रॉप इट एज द फिनोटिफिक कॅरेक्टर ऑफ द प्लांट आर अफेक्टेड बाय कंबाइनिंग इफेक्ट ऑफ द जिनोटाईप अँड एनवायरमेंट द ग्रोअर मस्ट सिलेक्ट द क्रॉप टू ग्रो अकॉर्डिंग टू द पर्टिक्युलर क्लायमेटिक कंडिशन आता तुम्हाला कुठल्या प्रकारचे फळबाग घ्यायची आहे जाम पेरू घ्यायचा आहे की पपई घ्यायची की तुम्हाला आणखी एखादा ऍपल वगैरे की मँगो तर कशा पद्धतीचं तुमचं क्रॉप आहे आणि त्याला कसं इन्व्हायरमेंट लागतं हे सगळं आपल्याला पहिले लक्षात घ्यावं लागेल आणि त्यानुसार मग आपल्याला त्याची जागा निवडावी लागेल सिलेक्शन ऑफ साईट मस्ट बी बेस्ट ऑन फॉलोइंग पॅरामीटर्स आणि मग आता खाली पॅरामीटर दिलेले आहेत आपल्याला त्यानुसार आपल्याला ते सिलेक्शन करावं लागेल आता एक एक लक्षात घेऊ आपण पहिले घेऊ आपण लोकेशन ऑफ ऑर्किड शुड बी इन वेल इस्टॅब्लिश फ्रूट ग्रोईंग रिजन तर ग्र जिथं साधारण फळ ते चांगले येतात तर अशा ठिकाणी तुम्हाला ते निवडावं लागेल एज वन कुड बी गेट बेनिफिट फ्रॉम द एक्सपिरियन्स्ड ग्रोवर इझी मार्केट फॅसिलिटी एक्सेट्रा तर तुम्हाला दोन गोष्टी लक्षात घ्यावं लागेल की अगोदर तिथं कोणी ग्रो केलेला जर असेल एखादा अनुभवी शेतकरी तर त्याची त्यानं कशा पद्धतीनं तिथं ग्रो केले ते आणि त्याला फायदा झाला का आणि मार्केट फॅसिलिटीज तिथं आहे का दुसरा मुद्दा आहे की प्रॉपर ट्रान्सपोर्टेशन फॅसिलिटी मस्ट बी देअर ॲज हॉर्टिकल्चरल प्रोड्यूस आर पेरिसेबल आता आपल्याला माहिती आहे की हे पेरिसेबल असतात म्हणजे खूप लवकर डिके आणि डिस्ट्रॉय होत असतात क्विकली आणि म्हणून अशा पद्धतीने आपल्याला प्रॉपर ट्रान्सपोर्टिंग फॅसिलिटीज वगैरे हो तिथे आपल्याला गरजेच्या आहेत ते आहे का नाही हे पहिले तपासून बघावं लागेल मार्केट एरिया किती अंतरावर हो आहे मार्केट एरिया शुड बी क्लोज टू ऑर्कॅड जिथं तुम्हाला फलोद्यान करायचंय फळबागा फल लावायच्या त्याच्या जवळ ते असलं पाहिजे त्यानंतर सुटेबल क्लायमेट आता तिथलं क्लायमेटिक कंडिशन कशा प्रकारचे आहेत त्या तुम्हाला सुटेबल आहेत का तुमच्या त्या फळबागेसाठी द क्लायमेट ऑफ द रिजन वेअर वन वॉन टू डेव्हलप

त्यानंतर फॉर एक्झाम्पल ग्रेप जर तुम्ही घेतलं तर हाय ह्युमिडिटी फेवर द ग्रोथ ऑफ पावडरी मेल्टिव्ह फंगस जर ग्रेप्स वेली आपल्या असतील बाग आपण लावत असू अंगुराची तर त्या ठिकाणी आपलं जर ह्युमिडिटी जास्त असेल तर ते पोषक वातावरण नाही आहे कारण तिथं पावडरी मेल्डिव्ह फंगस ग्रो होऊ शकतो आणि म्हणून अशा पद्धतीनं ते त्याला बाधा आणू शकतं म्हणून असं वातावरण बघायचं की जिथं त्याला फेवरेबल अॅटमॉस्फेरिक कंडिशन आहे ॲडिक्युएट सप्लाय ऑफ वॉटर थ्रू थ्रुआउट द इयर वर्षभर तुम्ही पाणी पुरवठा तिथं करू शकले पाहिजे सुटेबिलिटी ऑफ सॉईल इट्स फर्टिलिटी सॉईल डेप्थ अँड नेचर ऑफ सब सॉइल मस्ट बी ऑबझर्व्ह तर आता तुमची सॉइल कशा प्रकारची आहे फर्टिलिटी कशी आहे सब सॉईल कसं आहे सॉईल विथ ए पी एच ॲट न्यूट्रल रेंज अलॉंग विथ लूज सब सॉईल इज द बेस्ट फॉर रूट एन्व्हायरमेंट आता जर पी एच चांगला न्यूट्रल असेल आणि लूज सॉईल जर असेल तर रूट एन्व्हायरमेंट तिथं चांगलं राहतं देअर शुड नॉट बी फ्लक्च्युएटिंग वॉटर टेबल विच मे हँडर द फिजॉलॉजिकल ऍक्टिव्हिटी ऑफ द रूट तर हे देखील महत्वाचं आहे की वॉटर टेबल फ्लक्च्युएटिंग नसावा तिथं आणि त्यामुळं ज्या काही रूट ॲक्टिव्हिटी आहे फिजिओलॉजिकल ऍक्टिव्हिटी त्या डिस्टर्ब नाही झाल्या पाहिजे साईट मस्ट हॅव प्रॉपर ड्रेनेज ड्युरिंग द रेनी सीझन पावसाळ्यात पाणी वाहून गेलं पाहिजे साचलं नाही पाहिजे थांबलं नाही पाहिजे इरिगेशन वॉटर मस्ट बी ऑफ गुड क्वालिटी तुम्हाला पाणी पुरवठ्याची व्यवस्थित व्यवस्था तिथं असली पाहिजे आणि कुठल्याही प्रकारचे पेस्ट आणि पॅथोजनपासून आपण दूर ठेवलं पाहिजे त्या झाडांना प्रॉपर अँड इफिसियंट अनालिसिस ऑफ सिझनल ग्लट पाहता ग्लूट म्हणजे काय सीजनल ग्लूट डिमांड ऑफ द प्रोड्यूस इज मोर दॅन सप्लाय जर तुमचा पुरवठा जास्त असावा uh, मागणी जास्त असावी पुरवठ्यापेक्षा म्हणजे डिमांड खूप मोठी असली पाहिजे आणि सप्लाय तुम्ही त्या ठिकाणी करू शकले पाहिजे

आणि जेणेकरून तुम्हाला आणखी फळबागा वाढवता आल्या पाहिजे द ग्रोअर मस्ट बी अवेअर ऑफ वेदर द ऑर्किड इज न्यू व्हेंचर ऑर वन ऑलरेडी इस्टॅब्लिश वन आता तुम्ही तिथं नव्यानं ते इस्टॅब्लिश करताय की ऑलरेडी तिथं तशा प्रकारचे ऑर्कॅड आहेत सफिशियंट अवेलेबिलिटी ऑफ मॅन्युअर इन चीप रेट इन द लोकॅलिटी तिथं तुम्हाला खतं किंवा जे काही फर्टिलायझर्स आहेत हे इझिली अवेलेबल झाले पाहिजे साईट मस्ट बी फ्री फ्रॉम ऑल काइंड ऑफ नॅचरल डिझास्टर्स लाईक फ्लड ड्रॉट हेवी विंड फ्रोस्ट एक्सेट्रा तर तिथं नॅचरल डिझास्टर नको जास्त प्रमाणात त्याच्यापासून फ्री असावी ती साईट अवेलेबिलिटी ऑफ स्किल्ड लेबर तुम्हाला जे मजूर वगैरे हो आहेत ते खूप चांगले वाघभार म्हणू आपण त्याला कौशल्य असलेले आणि स्वस्त दरात मिळाले पाहिजे प्लेंटी अँड uh, चीप रेट इन द लोकेलिटी ऑफ द ऑर्केड जिथं तुम्हाला फळबागा करायच्या तिथं ते सहजरित्या तुम्हाला ते अवेलेबल झाले पाहिजे तर अशा पद्धतीनं हा एक मुद्दा होता याच्या पुढचे जे दोन पॉईंट आहे जसं प्लॅनिंग ऑफ ऑर्कॅड आहे आणि त्यानंतर शेवटचा जो मुद्दा आहे आपला तो लेइंग आउट ऑफ द ऑर्कॅड आहे तर हे सगळं आपण नंतरच्या तासिकेला बघूया आता या ठिकाणी मी थांबतो धन्यवाद mm -hmm.